वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोल्हापूर आणि नागपूरच्या संघात लढत झाली दोन्ही संघाकडून तुल्यबळ खेळ झाला मात्र कोल्हापूरच्या आघाडीफळीनं आक्रमक चढाया करत सामन्यातील एकमेव गोल नोंदवण्यात यश मिळवलं त्या गोलच्या जोरावर कोल्हापूर संघानं विजय प्राप्त करून राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या चषकावर आपलं नाव कोरलं यादी सन दोन हजार पंधरा मध्ये हिंगोली सन दोन हजार अठरा मध्ये नाशिक या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत कोल्हापूरचा संघ अजिंक्य राहिला होता आजच्या विजयानं कोल्हापूरनं विजेतेपदाची हॅट्रिक नोंदवली या कामगिरीबद्दल श्रीमंत शाहू महाराज यांनी कोल्हापूर संघाच्या सर्व खेळाडूंना प्रत्येकी अकरा हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि केएसएच्या च्या वतीनं कोल्हापुरात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा पार पडली आज नागपूर आणि कोल्हापूरच्या संघात अंतिम सामना झाला ही लढत अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली त्यानंतर कोल्हापूरच्या संघानं चढाया सुरू केल्या सामन्याच्या पंचवीसाव्या मिनिटाला ऋषिकेश मेथेनं दिलेल्या पासवर संकेत साळोखेनं गोल नोंदवून कोल्हापूरच्या संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी नागपूरकडून प्रतिआक्रमण सुरू झालं स्टेनली पीटर आणि संदीप चानणे यांनी चढाया सुरू केल्या मात्र कोल्हापूर संघाचा गोलरक्षक मयुरेश चौगलेनं सर्व आक्रमणं परतवून लावली बापू कोलोजिया आणि रोहित कोलोजिया यांनी आक्रमणांचा सा धुरा सांभाळला पण कोल्हापूरच्या बचाव फळीनं ताकदीनं ती रोखून धरली सामन्याच्या पूर्ण वेळेत नागपूरला गोल नोंदवता आला नाही परिणामी कोल्हापूरच्या संघानं हा सामना जिंकून राज्यस्तरीय विजेतेपद पटकावलं सलग तिसरी राज्यस्तरीय स्पर्धा जिंकून कोल्हापूरच्या संघानं हॅट्रिक नोंदवली आहे सामन्यानंतर श्रीमंत शाहू महाराज माजी आमदार मालोजीराजे मधुरिमा राजे छत्रपती माणिक मंडलिक प्रदीप साळोखे नंदकुमार बामणे अजित सासणे मोहनकुमार यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला कोल्हापूरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवल्याबद्दल श्रीमंत शाहू महाराज यांनी संघातील खेळाडू प्रशिक्षक यांना प्रत्येकी अकरा हजार रुपयाचं बक्षीस जाहीर केलं